मारुती वाया रात्री माझ्या मिस्टरांना गेले 10 दिवस झाले त्यांचं उपोषण चाललंय. काल रात्री त्यांना 4:30 वाजता पहाटे खूप त्रास व्हायला लागला. ते बेशुद्ध पडले होते. माझ्या मोठ्या मुलांचा आम्हाला फोन करून, आम्ही खाली राहतो, त्यांनी फोन करून आम्हाला बोलवून घेतलं. तर त्यांना बेशुद्ध अवस्थेतच आम्ही प्राथमिक उपचार केंद्र आपताळी इथं दिले. तिथं त्यांना शुगर वगैरे चेक केली, त्यांची शुगर लेवल खूप कमी होती. तर त्या मॅडमनी सांगितलं जुन्नरच्या आरोग्य केंद्र काय हे हॉस्पिटल आहे तिथपर्यंत घेऊन जा म्हणून, कारण इथं सुविधा नाही येत आपल्याकडं पाहिजे तशा, कारण ह्यांना बीपीचा त्रास, शुगरचा त्रास, त्यात अस्थमाचा त्रास. त्यामुळे ती म्हणे तुम्ही ह्यांना घेऊन जा, कारण त्यांचा बीपी पण सकाळी खूप वाढला होता. त्यामुळे आम्ही जुन्नरला आणलं होतं. त्यामुळं सगळ्या आदिवासी विकास विभागाला आमची एकच मागणी आहे की तुमच्या ज्या आमच्या काय मागण्या आहेत त्या त्रुटी त्यांनी त्या हे केल्या पाहिजे ते. आणि एकच मागणी की आमच्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करून डोडी साहेबांनी द्यावं. स्पष्ट भाषेत सांगते, कारण 2 महिन्याच्या कालावधीत आता कोरोनामुळं तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही ना, तर आम्ही 2 महिन्यात आम्ही काम कसं कोण करणं करायला येणार आहे ह्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये. त्यांना एवढं समजत नाही आहे का? IAS अधिकारी आहेत ना म्हणते. कोण आज कुठला माणूस येणार आहे काम करायला? 2 महिन्याच्या आतमध्ये कसं काम कम्प्लीट करणार? आणि 2011 काम तेव्हाचा रेट आणि आत्ताच्या रेटमध्ये काहीतरी फरक असेल ना, त्या रेटची कामं आम्ही आता करायची का? बत्ती पण करायला तयार आहे, पण आम्हाला न्याय पाहिजे. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला नाही तर आमचं पूर्ण कुटुंब इथून पुढे उपोषणाला बसल्याशिवाय राहणार. 2011 काम आहे, काम आत्ता होत आहे, मग काम करायला आपण विलंब केला की विभागाकडून विलंब झालाय? विभागाकडून झालेला आहे. आमचं लेखी आहे, आम्ही पुरावे सहित दाखवायला तयार आहोत. नक्की काय विलंब झाला विभागाकडनं? कामाचे आदेश दिले नव्हते आम्हाला. आम्ही कशाच्या बेसवर करणार ना, कशाच्या बेसवर करणार आम्ही काम? त्यांनी द्यायचे होते ना आदेश, जसं आम्ही लेखी दिलत ना. त्यांना 2016 गुन्हा दाखल केला. त्याच्या अगोदर आम्ही त्यांना लेखी दिलेलं होतं 28/12/2015. त्याचं आपल्याकडे सगळं आहे ना, आम्ही दाखवायला तयार आहोत. आणि त्यांनी लेटर दे 26 जानेवारीला ते परत उपोषणाला बसले होते 2020. त्यावेळेस डुडी साहेब येऊन इथं आम्हाला दुसरं लेटर दिलं की तुमचा हा गुन्हा चुकीच्या मार्गाने झालेला आहे सगळं हे. तर मग तुम्ही पत्र एक देता, दुसरं देता, माहितीच्या अधिकारात ना आम्ही दुसरं लेटर समजलं ते आम्ही दाखवतो ना तुम्हाला. तुम्ही असं का केले? काही शब्द आपल्याला ही प्रांत अधिकारी नोटीस आल्यानंतर हे डॉक्युमेंट त्यांना तुम्ही दाखवलेत का? नाही दाखवलेले. त्यांनी ते बघावे, चेक करावेत. मराठीचा अर्थ कळतो का? एक तुम्ही आमच्या समोर देतानी बरोबर देता, त्याच्यावर सही करत नाही. आणि बाहेर माणूस गेल्यानंतर तुम्ही तेच लेटर लिहिता, त्यातले शब्द काढून तुम्ही सही करून आयुक्ताला पाठवता, हे कितपत बरोबर आहे? हे आयुक्त काय त्या प्रांताधिकाऱ्यांना म्हणजे समजत नाही का? हे योग्य आहे का? त्यांना शोभत नाही ह्या गोष्टी. त्यांनी 25 माझ्याकडं लेटर आहे, मी ते दाखवू का तुम्हाला? 25/2 ह्यांनी लेटर दिलं ते, नाही सॉरी, हे घेऊ घोडेगावला गेलते. त्यावेळेस डुडी साहेबांनी लिहून दिलं त्याच्यात की त्यांनी पत्र दिलं आदिवासी विकास विभागाला घोडेगाव. उज्ज्वल आदिवासी सेवा संस्था. तर डुडी साहेबांनी तिथं पत्र काढलं की संस्थेने वरील प्रमाणे आपले म्हणणे पत्रामध्ये नमूद केलेले आहे. संबंधित कार्यालय हे महत्वाचे, संबंधित कार्यालय नसती तपासली असता देखील वरील प्रमाणे वस्तुस्थिती दिसून येते, तरी याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ते आदेश तथा मार्गदर्शन व्हावे ही विनंती. हे पत्र त्यांनी काढलं, त्याच्यावरती त्यांची सही नाही आहे. हे बघा, हे त्यांचं हे कितीचं 9 तारखेचं पत्र होतं, 13 सर. तेच पत्र नंतर त्यांनी चेंज करून 25 नंतर चेंज करून त्यांनी तोच संदर्भ ठेवला. फक्त ठेवला काय, संस्थेने वरील प्रमाणे आपले म्हणणे पत्रामध्ये नमूद केलेले आहे, तरी याबाबत आपल्या स्तरावरून योग्य ते आदेश तथा मार्गदर्शन व्हावे ही विनंती. म्हणजे त्यांनी हे 2 शब्द गाळले. हे का गाळले?
हे का गाळले त्यांनी की या संबंधित कार्यालय नसती तपासली असता देखील वरील प्रमाणे वस्तुस्थिती दिसून येते. मग तुम्ही हा का गाळले हे डूडी साहेबांनी विचार करून पत्र लिहिलं ना, तर तुम्ही आम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्ही चेंज करून तुम्ही आयुक्तालयाला पाठवले आणि हे नंतर आम्ही माहितीच्या अधिकारातून ते आम्हाला दुसरं लेटर सापडलं की त्याच्यातनं हे शब्द गाळलेले आहेत. म्हणजे ही सरळ सरळ आदिवासी कुटुंबाची फसवणूक केलेली ह्यांनी ना, म्हणजे आमची परवड करतात का आमच्या कुटुंबाची आदिवासी कुटुंबाची. हे आम्हाला ह्या लेटरवरती त्यांनी सही करून द्यावी एवढीच मागणी बस.